आणखीन एक ठिकाण जिथन रेडिओ वेव्ह नेहमी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्याला नेब्युला असं म्हणतात. नेब्युला म्हणजे एक हायड्रोजनचा महाकाय ढग की ज्याच्यामध्ये ताऱ्यांची निर्मिती होत असते. ताऱ्यांची निर्मिती ही नेहमी हायड्रोजन वायूपासून होते आणि अशा प्रकारचे ढग अनेक आहेत आपल्या दीर्घिकेमध्ये, आपल्या आकाशगंगेमध्ये. आणि या नेब्युलेमध्ये जेव्हा नवीन तारे जन्माला येतात आणि ते नवीन तारे जर का जास्त वस्तुमानाचे असतील तर ते जास्त खूप जास्त तेजस्वी होतात आणि त्यांच्यापासून बाहेर पडणारा जो प्रकाश असतो त्याची तीव्रता इतकी जास्त असते की त्याच्या भोवती असणारा जो हायड्रोजन असतो तो आयोनाइज होतो आणि त्यातलं जे इलेक्ट्रॉन्स असतात ते अतिशय वेगाने बाहेर जायला लागतात आणि लोहचुंबकीय क्षेत्र असेल त्या परिसरामध्ये तर आपल्याला पुन्हा रेडिओ लहरी दिसू शकतात. तर ही एक आणखीन एक ठिकाण असं आहे विश्वामध्ये की जिथून आपल्याला लोहचुंबकीय क्षेत्र असेल तर आपल्याला तिथनं रेडिओ वेव्स दिसू शकतात. याचाच एक वेगळा प्रकार म्हणजे जेव्हा अतिशय जास्त वस्तुमान असणारा एखादा तारा असतो, सूर्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट जास्त वस्तुमान असणारा, तो जेव्हा त्याचा जीवनांत होतो आणि तो स्फोट पावतो तो एका महास्फोटक ताऱ्याच्या रूपात सुपरनोवाच्या रूपामध्ये तो त्याचा स्फोट होतो आणि अर्थात त्या स्फोटामध्ये इतकी ऊर्जा बाहेर पडते की आजूबाजू असलेले सगळे ॲटम्स जे असतात ते पुन्हा प्लाझ्मा स्वरूपात जातात आणि ते इलेक्ट्रॉन्स अतिशय वेग मिळतो त्या स्फोटामुळे त्या इलेक्ट्रॉन्सना. आणि लोहचुंबकीय क्षेत्र ताऱ्याचं असतं, आजूबाजूलाही असतं आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा हे रेडिओ लहरींच्या द्वारे अभ्यास करायचा. जेव्हा आपण आकाशाचा अभ्यास करतो तेव्हा आपण जर का दृश्य प्रकाशात आकाश बघितलं की आपली आकाशगंगा आहे दृश्य प्रकाशात, त्याच्यामध्ये आपल्याला तारे दिसतात, त्याच्यामध्ये आपल्याला वायू दिसतो म्हणजे आयोनाइज फॉर्म मधला हायड्रोजन वायू आणि त्याचबरोबर आपल्याला धूळ दिसते. धूळ असेल विश्वामध्ये आणि दृश्य प्रकाशात आपण बघितली तसं पृथ्वीवरती आपण रस्त्यावर जात असताना धूळ जर का उडत असेल तर आपल्याला नीट दिसत नाही मागचं. त्याचप्रमाणे जर काही ताऱ्यांमध्ये धूळ असेल तर मागचे जे तारे असतील ते जास्त मंद दिसतात, स्पष्ट दिसत नाही. तर हा प्रकार पण घडतो आणि त्याप्रमाणे त्यामुळे धुळीचा अभ्यास, ताऱ्यांचा अभ्यास आणि आयोनाइज वायूचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर दृश्य प्रकाश आपल्याला वापरता येईल. पण रेडिओ प्रकाशात जर का आपण आपल्या आकाशगंगेकडे बघितलं तर त्याच्यामध्ये पल्सार्स आपल्याला दिसतात, स्फोटक ताऱ्यांचे अवशेष आपल्याला दिसतात आणि नेब्युले दिसतात आणि रेडिओ दीर्घिका दिसतात. आता या रेडिओ दीर्घिका म्हणजे काय प्रकार आहे ते आपण बघू. काही वेळेला नाही, प्रत्येक दीर्घिकेच्या केंद्रस्थानी एक महाकाय कृष्णविवर असतो, ज्याला सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल असं म्हणतात इंग्लिशमध्ये. ह्या आपल्याही आकाशगंगेच्या केंद्रस्थानी सुमारे सूर्यापेक्षा साधारणपणे 60 लाख पट जास्त वस्तुमान असणार एक कृष्णविवर आहे. ते सध्या बंद आहे, म्हणजे ते कृष्णविवर बसलेले आहे केंद्रस्थानी, ते काही करत नाही. पण काही काही वेळेला कृष्णविवराभोवती जर का खूप मटेरियल असेल तर ते खेचलं जातं कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि ते त्याच्यावरती आतमध्ये जायला लागतं आणि जेव्हा ते जवळ येतं कृष्णविवराच्या घर्षणामुळे त्या मटेरियलचं तापमान खूप वाढतं आणि त्यातनं एक्सरेज बाहेर पडतात, दृश्य प्रकाश बाहेर पडतो, थोडासा रेडिओ बाहेर पडतो. पण बरेचदा अशा प्रकारची जेट्स सुद्धा बाहेर पडतात. म्हणजे जसं आपण पाणी एखादं कारंज वगैरे असेल त्याच्यामध्ये जशी अशी जेट्स बाहेर पडतात त्याचप्रमाणे ही जेट्स बाहेर पडतात. पण या जेट्समध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची जेट्स असतात आणि ती अतिशय वेगाने बाहेर फेकली जातात कृष्णविवरापासून आणि
त्याची फिरत असतं सगळं ते मटेरियल फिरत असतं कृष्णावर म्हणून आणि ती बाहेर जाऊन कुठल्याही बाहेर काही मटेरियल असेल आणि त्याच्यावरती जर का त्यांची टक्कर झाली या इलेक्ट्रॉन्सची तर ते इलेक्ट्रॉन सगळे सर्वत्र पसरतात आणि जर का ह्या भागामध्ये पुन्हा लोहचुंबकीय क्षेत्र असेल आणि बहुधा असतं लोहचुंबकीय क्षेत्र असलं की आपल्याला पुन्हा सिंक्रोट्रॉन रेडिएशन बघायला तर ही दीर्घिका याला रेडिओ दीर्घिका किंवा रेडिओ गॅलेक्सी असं म्हणतात ही अतिशय मोठी असू शकते म्हणजे आपल्या आकाशगंगेच आपण जर का दृश्य प्रकाशात चित्रण केलं तर त्याचा जो व्यास आहे तो साधारणपणे 1,00,000 प्रकाश वर्ष एवढा आहे आणि ह्या ज्या लोब्स आहे त्याला रेडिओ लोब्स असं म्हणतो आपण त्या रेडिओ लोब्स मधलं अंतर हे 40,00,000 प्रकाश वर्ष 50,00,000 प्रकाश वर्ष एवढंही असू शकतं म्हणजे हा व्यास 1,00,000 आणि हे 40-50 पट जास्त एवढा असू शकतो आहे आणि अतिशय वेगाने इलेक्ट्रॉन्स ते त्याच्या पोल्स मॅग्नेटिक पोल्स पासून बाहेर पडत असतात आणि ते बाहेर जेव्हा पडतात तेव्हा ते आपल्याला दिसू शकतात आणि अर्थात त्याची जी बीम जी असते ती आपल्याला जेव्हा इंटरसेक्ट करेल तेव्हाच तो आपल्याला पल्सार म्हणून दिसतो त्यामुळे रेडिओ लहरींमध्ये जर का पल्सार बघितला तर लुकलुक त्या ताऱ्यासारखा दिसतो काही वेळेला एखादा पल्सार हा एखाद्या नॉर्मल ताऱ्याच्या कक्षेमध्ये असतो बायनरी तारे असतात त्याच्यामध्ये आणि कधी कधी त्याच्यामधनं येणारे जे मटेरियल असतं दुसऱ्या ताऱ्यापासून येणारं ते या न्यूट्रॉन स्टार भोवती खेचलं जातं आणि मग त्यातनं एक विशिष्ट प्रकारचा मिली सेकंड आणि हे बघा की हे त्याचे रेडिओ लोब्स आहेत इतके प्रचंड आहेत आणि असे ते 3-डायमेन्शनल असतात आता आपण एक कल्पना करणार आहोत की आपण ह्या दीर्घिकेच्या भोवती जर का स्पेसक्राफ्ट मधनं गेलो फिरलो त्याच्या भोवती तर कसं दिसेल म्हणून त्यांनी ते आता थोडस दाखवतील ह्या कधी कधी मोठ्या समूहांमध्ये आढळतात त्याला गॅलेक्सी क्लस्टर असं म्हणतात आणि तिथे सुद्धा अशा प्रकारचं रेडिओ एमिशन जे इथे लाल रंगाने दर्शवलेले आहे निळ्या रंगाने एक्सरे रेडिएशन दर्शवलेलं आहे आणि मागच्या बाजूला ह्या ज्या छोटे छोटे ठिपके दिसत आहेत ती प्रत्येक ठिपका म्हणजे एक गॅलेक्सी एक दीर्घिका आहे आणि त्यामध्ये सुद्धा अतिशय वेगवान शॉक्स तयार होतात त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण तिथे सुद्धा प्रकार तोच अतिशय वेगाने जाणारे इलेक्ट्रॉन्स आणि तिथे असणारं लोहचुंबकीय क्षेत्र हे दोन्ही असलं की आपल्याला सिंक्रोट्रॉन रेडिएशनचा अभ्यास करता येईल आणखीन एका प्रकारे आपल्याला रेडिओ खगोलशास्त्र करता येतं ते म्हणजे हायड्रोजन अणू मध्ये एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन असतो इलेक्ट्रॉन ह्या प्रोटॉन भोवती न्यूक्लियस भोवती फिरत असतो पण प्रत्येक प्रोटॉनला एक स्पिन नावाची एक कल्पना असते किती कशा कुठल्या दिशेने फिरतोय तर त्यांचं जर का स्पिन एकच असेल प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं आणि त्यांचं स्पिन जर का वेगळं असेल तर इथे कल्पना केली की असं दोन्ही इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन अशी या दिशेने फिरताय इथे बघा हे प्रोटॉन या दिशेने फिरतोय पण इलेक्ट्रॉन आता उलट्या दिशेने फिरायला तर ह्या दोन स्टेट्स मध्ये जेव्हा हायड्रोजनचा अणू असतो तेव्हा त्याची जी अणूची जी ऊर्जा असते याच्यात थोडासा फरक असतो आणि ह्या स्टेटमध्ये हायड्रोजनची ऊर्जा थोडीशी जास्त असते ह्या स्टेटमध्ये अँटी पॅरल स्पिनच्या वेळेला त्याची ऊर्जा थोडीशी कमी असते आणि जेव्हा आपण कुठल्याही अणूमध्ये जेव्हा आपण एका वरच्या ऊर्जेच्या स्थितीतून खालच्या ऊर्जेच्या स्थितीत जातो त्यावेळेला अर्थात ती ऊर्जा कुठेतरी जायला पाहिजे ना ती एका प्रकाशाच्या रूपात फोटॉनच्या रूपामध्ये ती बाहेर पडते आणि हा जो फोटॉन बाहेर पडतो एमिटेड फोटॉन इथे दाखवलेला आहे जेव्हा एखादा अणू इकडे या स्टेटमधून या स्टेटमध्ये जातो तो रेडिओ लहरींच्या स्वरूपात बाहेर पडतो आणि हायड्रोजन हा सर्वव्यापी असल्यामुळे विश्वामध्ये सगळीकडे आढळणारा असल्यामुळे हायड्रोजन
पसनंच हा हे जे ट्रान्झिशन असतं ते आपल्याला विश्वामध्ये कुठेही बघायला मिळतं आणि अर्थात याचा आपल्याला अभ्यास करता येईल. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा न्यूट्रल हायड्रोजन म्हणजे अणूच्या स्वरूपात असणारा हायड्रोजन, रेणूच्या स्वरूपात असणारा पण असतो मॉलिक्युलर हायड्रोजन, अणूच्या म्हणजे एक एक ऍटम च्या स्वरूपात असणारा जो हायड्रोजन असतो तो आपल्याला दीर्घिकेंमध्ये अभ्यासता येतो. नुसतं दृश्य प्रकाशात दिसणारी गॅलेक्सी एवढी, पण हायड्रोजन त्याचा जो हायड्रोजनचा जो एन्व्हलप आहे त्याचा जो विस्तार आहे तो फार मोठा असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात काही काही दीर्घिकांमध्ये हायड्रोजन या ॲटॉमिक फॉर्ममध्ये आढळतो, त्याचा अभ्यास करता येईल. पण आपल्याला विश्वनिर्मितीबद्दल सुद्धा खूप काही या मार्गे जाणून घेता येत. विश्वाची निर्मिती झाली साधारणपणे 14 अब्ज वर्षापूर्वी एका मोठ्या स्फोटामध्ये, त्याला आपण बिग बँग असं म्हणतो, महास्फोट तो झाला. त्याच्यानंतर अर्थात तापमान इतकं जास्त होतं की सगळे इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स वेगवेगळे झाले होते, म्हणजे जसे सूर्यामध्ये प्लाझ्माच्या स्वरूपात असतात त्याचप्रमाणे बिग बँग नंतर संपूर्ण विश्व हे प्लाझ्मा स्वरूपात होतं. सुमारे 4 लाख वर्षांनंतर विश्व जसं मोठं होत गेलं त्याचं तापमान थोडं कमी झालं आणि इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स एकत्र येऊन हायड्रोजनचे अणू बनू शकले. ते अणू बनले पण मग काय झालं? काहीच नाही. अणू बनल्यानंतर काय होणार आहे? त्यातनं काही प्रकाश थोडंच बाहेर पडणार आहे. पण हायड्रोजनचे अणू नंतर एकत्र येत गेले, एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते एकमेकांकडे आकर्षित झाले आणि कोट्यावधी अब्जावधी अणू एकत्र येऊन त्याच्यापासून तारा निर्माण झाला. त्यामुळे अनेक विश्वामध्ये तारे निर्माण झाले आणि हे तारे निर्माण झाल्यानंतर इतकी उष्णता बाहेर पडली की त्यांच्या आजूबाजू असलेल्या जे हायड्रोजन अणू होते ते पुन्हा प्लाझ्मा स्टेटमध्ये गेले, ते आयोनाइज झाले. ते इथे दर्शवलेलं आहे की हा तारा इथे तारा जन्माला आलाय आणि तो इतकी ऊर्जा बाहेर फेकतोय की त्यामुळे त्याच्या भोवती असलेला जो हायड्रोजन आहे जो रेणू स्वरूपात होता तो पुन्हा आयोनाइज झालाय. आणि असं सर्वत्र होत गेलं. एक काळ असा आला की सगळीकडे ताऱ्यांची निर्मिती झाली आणि संपूर्ण विश्व पुन्हा आयोनाइज झालं आणि आजही ते त्या स्वरूपात आहेत. त्यानंतर अर्थात दीर्घिकांची निर्मिती झाली वगैरे वगैरे. पण ह्या काळाचा जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला रेडिओ दुर्बिणींची सहायता घ्यावी लागेल. रेडिओ दुर्बिणींमध्ये हा जो निळ्या स्वरूपाचा हायड्रोजन आहे, निळ्या रंगाने दर्शवलेला जो हायड्रोजन आहे तो अणूच्या स्वरूपात आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला या ट्रान्झिशनच्या द्वारे करता येईल. म्हणजे अणू स्वरूपात हायड्रोजन किती आहे, कुठे आहे नेमका, आणि हे आपल्याला संपूर्णतः अभ्यास आहे. तर मी जे काय बोललो त्याचा सारांश इथे दिलेला आहे आणि त्याच्याकडे आपण तो एकदा वाचूया आणि नंतर मी तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करते. एवढ्या गोष्टी सगळ्या गोष्टी 4-5 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी आजचं व्याख्यान सफल झालं असं मला वाटेल. पहिलं म्हणजे रेडिओ लहरी ह्या प्रकाशाचं एक रूप आहे, प्रकाशाचाच एक प्रकार आहे रेडिओ लहरी म्हणजे. त्यानंतर वेगवान इलेक्ट्रॉन व लोहचुंबकीय क्षेत्र जेथे असेल तेथून रेडिओ लहरी बाहेर पडतात, याला आपण सिंक्रोट्रॉन रेडिएशन असं म्हटलंय इंग्लिशमध्ये. रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने आपण विश्वातील अनेक रेडिओ स्रोतांचा अभ्यास करू शकतो, ते पण आपण बघितलंय. सूर्यापासून संपूर्ण विश्वापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास हा रेडिओ दुर्बिणींच्या द्वारे करता येतो. आमच्या संस्थेमध्ये हे मी सांगितलं नाही, या विषयात अनेक उत्तम संशोधक आहेत. आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला बरीच माहिती हवी असेल तर आहे उपलब्ध. आणि आता मी थांबतो आणि तुमचे प्रश्न असतील तर विचारा. मी बोललो त्याच्या पैकी प्रश्न जास्त विचारा, इतर खगोलशास्त्रीय विषयाबद्दल सुद्धा प्रश्न विचारायला हरकत.
तर उटीची जी दुर्बीण आहे ती अतिशय लांब आहे, हा, पण त्याची रुंदी जास्त नाहीये, अर्धा किलोमीटर लांब आहे आणि रुंदी 30 मीटर आहे, त्यामुळे त्याच्याद्वारे आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या स्रोतांचा